आई एवढा कसला विचार करता है सावे आता चौकती आली होती ग इथे ती म्हणाली की आपल्या घरात कुठली तरी दुष्ट शक्ती वावरते त्या शक्तीला बाहेर काढण्यासाठी ती आली होती इकडे आई अशा गोष्टींवर विश्वास आहे तुमचा नाही आहे माझा विश्वास म्हणजे आतापर्यंत नव्हता पण तिने अशा काही गोष्टी सांगितल्या की मला विश्वास ठेवावा लागला असं काय सांगितलं त्यांनी आपल्या घरात पावलांचे ठसे उमटलेत ही गोष्ट तिला माहिती तुला आणि शर्मिलाला बरं नव्हतं हेही तिने बोलून दाखवलं सावे सावे मला असं वाटतं की आपण तिला परत बोलवायला हवं आई उगाच विषयाची परीक्षा नको पण आई त्यांनी काहीतरी काहीतरी भलताच उपाय सांगितला तर त्यांचा उपाय पटला तरच आपण करूया पण या घराच्या सुरक्षिततेसाठी तिला परत बोलवायला हवं बरं ठीक आहे अजून फार लांब गेल्या नसतील त्या मी घेऊन येते त्यांना हा मलाच शोधत होतीस ना मला ठाव होत मी निघून आल्यावर तुमच्या समध्यांची अक्कल ठिकाणावर येईल आणि तुमच्यापैकी कुणीतरी एक जण मला नक्कीच शोधायला येईल म्हणून हो तुम्हाला शोधायला आले मी आईनेच पाठवले मला तुम्ही चला घरी आणि जो काय उपाय आहे तो सांगा आता माझं महत्व समजलं वय ग आणि जेव्हा मी सवताहून तुमच्या घरला आले होते तेव्हा मला हकलून दिलं नाही खरंच चूक झाली आमची क्षमा करा आम्हाला ठीक आहे मी येईन घरला पण माझी भी एक आठ आहे मी जो भी उपाय सांगन तो तुम्हाला करायलाच लागन मग तो कंचा भी उपाय असू दे नाही म्हणायचं नाही कबूल असल तर बोल काल रातच्याला या घरात पावलं उमटलेली दिसली पण फिरणारं कुणी भी दिसलं नाही तरी मी पावलाच समजा घरभर उमटली उमटली की नाही हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि पावलं कशी उमटली ते मात्र आम्हाला अजिबात समजलेलं नाहीये कुणाला कसं कळणार रात्री गुपचूप जाऊन सगळीकडे मी ती पावलं उमटवली होती काय ही बघ ती पावलं वा वहिनी वा तुमच्या हुशारीची दाद द्यायला हवी तुम्ही इतक्या पोचलेल्या असाल असं वाटलं नव्हतं मला अगं पण सावीच्या खोलीपर्यंत नाही जाता आलं मला कारण सावी तशी जागीच होती शिवाय तिची आई होतीच पहारा द्यायला ती पावलं माझ्या खोलीतही उमटली होती अगदी पलंगाच्या बाजूला सुद्धा ती शक्ती कुठं बी आणि कशी बी जाऊ शकते तिला कुणी बी अडवू शकत नाही बंद दारातून बी जाते न भितड्याच्या आर पार बी जाऊ शकते कदाचित ती अदृश्य शक्तीच ती पावलं घेऊन सावीच्या खोलीत गेली असेल काय म्हणालीस पावलं लाल होती ना आधी मग अचानक काळी कशी झाली म्हणूनच आम्ही जास्त घाबरलो हा कसला संकेत असेल ती पावलं लाल होती म्हणून तुम्हाला वाटलं लक्ष्मीची पावलं आहेत पण ती पावलं काळी झाली याचा अर्थ ती काळ्या शक्तीची पावलं आहेत याचा अर्थ ती शक्ती या घरात लक्ष्मीच्या रूपानं वावरती आहे लक्ष्मीच्या घरातली लक्ष्मी कुणाला म्हणतात घरच्या सुनेलाच ना
त्या रंगात एक विशिष्ट भुकटी मिसळली की लाल दिसणारी पावलं काळी होतात. पण ही भुकटी तुम्हाला दिली कोणी? सांगा ना वहिनी. जिने मला ही भुकटी दिली आहे ना, ती आत्ता बाहेर बसली. आणि सासूबाईंना ह्यावरचा रामबाण उपाय सांगायला आली. ती झोपतीन? ती असा काही उपाय सुचवेल की सावीला जन्माची अद्दल घडेल. फक्त एक काळजी घ्यायची आपण. सुरुवातीला त्या झोपतीणीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तिला विरोध करायचा. कुणालाही आपला संशय येता कामा नाही. आपण नाईलाजाने त्यांना संमती देतोय असं त्यांना वाटायला हवं. आपल्या नाटकावर त्यांचा विश्वास बसायला हवा. आणि मग त्या विश्वासाला नख लावायचं काम ती झोपतीण करेलच. आता या शक्तीला घालवायला पाहिजे एक हत्यार. वहिनी, अगे वहिनी, गेली वहिनी. मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीचे व्हिडिओ आता तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.